आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वडगावात धूम मचाले, कोठडीतून पळालेले जेरबंद. पलायन केलेले खतरनाक गुन्हेगार तांदुळवाडी येथे आल्याची माहिती वडगाव पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार वडगाव पोलिसांची दोन पथके तांदुळवाडी व किनी टोल नाका येथे दबा धरून बसली. तांदुळवाडी ते कोल्हापूरच्या दिशेने मोटरसायकलवरून भरधाव वेगाने जात असलेल्या संशयित आरोपींची त्यांनी खात्री झाल्यानंतर पथकातील पोलीस नाईक बालाजी घोळवे, दादा माने, संदीप गायकवाड, विकास माने यांनी थरारक पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी आपला गाडीचा वेग वाढवला. पथकातील पोलिसांनी तितक्याच वेगाने पाठलाग केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन देशमुख, फौजदार मलगुंडे, पोलीस नाईक बाबासाहेब दुकाने, विकास गस्ते यांनी झडप टाकून दोघांना जेरबंद केलं. त्यांची नावे पलायन केलेल्या गुन्हेगारातील विराज कारंडे आणि ओंकार सूर्यवंशी अशी असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईनंतर शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास गाडगे, जयसिंगपूरचे पोलीस उपाधीक्षक कृष्णा पिंगळे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलिसांचे कौतुक केले.